मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीला महत्व. जागावाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. प्रत्येक घटक पक्षाला ज्या जागांबाबत आत्मविश्वास वाटतो त्याची यादी काढून एकत्रित बैठक घ्या. बैठकीत अमित शहांच्या सूचना. राज्यातल्या भाजप कोर कमिटीची अमित शहांनी घेतली शाळा. धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका. लोकसभा निवडणुकीतल्या चुका टाळा. शहांच्या सूचना. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवारांची दांडी. एकनाथ शिंदे मात्र अमित शहांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं चित्र. अमित शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही यावेळी उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा वर्षा बंगल्यावर, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार, त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळेंचीही उपस्थिती. मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांचं स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं गणपतीचं दर्शन. बाप्पाची आरतीही केली. यावेळेला फडणवीसांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळेसह घेतलं बाप्पाचं दर्शन. भाजपचे नेते विनोद तावडेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दरम्यान अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनीही दर्शन घेतलं. विधानसभा निवडणूक काळात राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 15 तर प्रियंका गांधी यांच्या जवळपास 10 सभा. तुम्ही बोलवाल तिथे सभेला येईन, राहुल गांधींनी प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याची माहिती. अब्दुल सत्तार बनले. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला दुवा. मराठा आरक्षणांनी शेतकरी मुद्द्यावर पोहोचवली एकमेकांची मतं. जरांगे पाटील यांची बाजू घेतो म्हणून बार्शीत एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुंडांकरवी मारहाण केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप. राऊतांनी आरोप फेटाळले. अंधेरी पूर्व शेर पंजाबमधल्या कमलेश अपार्टमेंटमधील गजाननाची अत्यंत सुंदर आकर्षक मूर्ती. साधं डेकोरेशन हे मंडळाचं वैशिष्ट्य. मंडळाचं यंदाचं 30वं वर्ष. म्हाडा आता प्राईम लोकेशनवर होर्डिंग्स उभारणार. जाहिरात कंपन्यांना जागा भाड्यानं देऊन कमाई करण्याचं उद्दिष्ट. वर्षाकाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार. नाईट फ्रँक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वाधिक घरांची खरेदी. चालू वर्षात आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांकडून 15,275 मालमत्तांची खरेदी. पश्चिम रेल्वेवर आठवडाभर लोकल धीम्या गतीनं धावणार. पश्चिम रेल्वेवर 6व्या मार्गाच्या उभारणीसाठी 10 तासांचा ब्लॉक. वेगमर्यादा लागू केल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं. बदलापुरात वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोघांकडून अत्याचार. पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल. गुंगीचं औषध देणाऱ्या बर्थडे गर्ललाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबतची बैठक संपन्न. गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबत राज्यपालांकडून बैठकीत आढावा. नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून साकारली फोर्टच्या बाप्पाची प्रतिकृती. साई आर्ट्सच्या 15 कलाकारांनी प्रतिकृती तयार करण्यासाठी 24 तास घेतले. समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार. पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा 6 पदरी उड्डाण मार्ग पुढे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार. गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्यानं नाशिकच्या फुल मार्केटमध्ये फुलांच्या दरात मोठी वाढ. मोगऱ्याला 1200 रुपये किलोचा भाव. बदलत्या हवामानाचा मिरचीच्या उत्पादनाला मोठा फटका. विषाणूजन्य रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदुरबारमध्ये मिरचीच्या उत्पादनात घट. नारपार नदीजोड प्रकल्पात नांदगावचा समावेश करण्याची खासदार भास्कर भगरेंची मागणी. त्यांच्या उपस्थितीत जलहक्क समितीची बैठक संपन्न. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय. अहमदनगरच्या अकोलेमध्ये निळवंडे धरणाचं चाक बंद करण्यासाठी आंदोलन. धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात आंदोलन.
नंदुरबार विसरवाडी रस्त्याची दुरावस्था, रस्त्याला मोठं भगदाड, वाहनचालक त्रस्त, खड्ड्यात गावकऱ्यांनी केलं वृक्षारोपण. जळगावमध्ये नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मुलाला महिला पोलीस कर्मचाऱ्यानं वाचवलं. पोलीस दलात काम करताना एकाचा जीव वाचवू शकलो याचा आनंद आणि अभिमान, महिला पोलीस कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया. नाशिकच्या सटाण्यात बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न, संशयिताला स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी घेतलं ताब्यात. अहमदनगरच्या कुमकर बॅग हाऊसला आज पहाटे आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नंदुरबारच्या बाल शहीदांना 78व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन, स्मारक चौकात पोलिसांचं शाळकरी विद्यार्थ्यांकडून अभिवादन. भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच, भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचा दावा. गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. गोंदियात घरगुती गणरायासमोर महिला अत्याचाराविषयी जाब विचारणारा देखावा, प्राची गुडधे यांच्या या देखाव्याला माध्यमातून शासनाला सवाल. बुलढाण्यातील गोमाल गावात गेल्या आठवड्याभरापासून अतिसाराच्या साथीचं थैमान, जळगावच्या जामोदच्या डॉक्टर संदीप पाकेकर यांनी 15 किलोमीटरची पायपीट करून शेकडो जणांचे जीव वाचवले. नागपुरात काल मध्यरात्री ऑडी कारची 2 कार आणि 1 दुचाकीला धडक, अपघातात काही जण किरकोळ जखमी, 2 जणांवर गुन्हे दाखल. 25 लाखांच्या गांजा तस्करी प्रकरणी नाशिकमधून दोघांना अटक, भंडारा शहर पोलिसांच्या पथकाची कारवाई. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी बुरुम वाहून नेणाऱ्या गाड्या अडवल्या, मोदींच्या सभास्थळी मैदानाची उंची वाढवण्यासाठी विना रॉयल्टी हजारो गाड्या मुरुम उत्खनन केलं जात असल्याचा आरोप. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचा प्रकार समोर, 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, पैशांचा लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप. पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्लेटलेटची मागणी वाढली, रक्तदान शिबिरं कमी झाल्यानं रक्ताची कमतरता. पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी 4 पैकी वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही 3 धरणं 100% भरली. गौतमी पाटील यांनी कोल्हापूरच्या राशिवडे गावात जाऊन सावकार ग्रुपच्या महागणपतीचं दर्शन घेतलं, गौतमी पाटील यांच्याकडून गणरायाची आरती. पुण्यातील माजी नगरसेवक वंदराज अंदेकर हत्या प्रकरणात शस्त्र पुरवणारा सराईत गुन्हेगार गजाड, अंदेकरांच्या बहिणीसह 3 अल्पवयीन मुलं ताब्यात. पुणे सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षकाला अटक, महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाला दारू परवाना मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारीनंतर कारवाई. सांगलीच्या आटपाडीमधील डबई कुरणात 420 हेक्टर क्षेत्रात शेळ्या मेंढ्यांना चरण्यास वनविभागाकडून परवानगी, हजारो पशुपालकासमोर चाऱ्याचा उभा राहिलेला प्रश्न मिटला. पुण्यात मद्यपी टेम्पो चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघातात मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे गंभीर जखमी, करिश्मा चौकात काहींना धडक देऊन जखमी केल्यावर अमराळेंनाही उडवलं. गणेशोत्सवात राज्यात पावसाचा जोर कायम राहील, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंकडून अंदाज व्यक्त. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उंची ठरवण्यासाठी धोरणात बदल, तज्ज्ञ समितीची शिफारस 15 दिवसात घोषणेची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार, पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. रत्नागिरीत घरगुती बाप्पासमोर विश्वविजयी भारतीय क्रिकेट टीमला मानवंदना देणारा देखावा, सर्वेश मिस्त्री कुटुंबियांनी साकारला देखावा. नेरळमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 3 जण ताब्यात घेतलेले तिघेही मृतांचे नातेवाईक असल्याची माहिती, पोलिसांकडून चौकशी सुरू. नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून अतिवृष्टीच्या भागाची पाहणी, राज्यभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्याबाबत पुढील कारवाई होईल, मंत्री पाटील यांची माहिती. माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज आमदार बच्चूकडूंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, परभणीच्या मानवतमधल्या वझुरीतल्या नेते मंडळींकडून पाहणी.
जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची महारॅली. 2019 थकीत पीक विमा द्यावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. खासदार प्रतापराव जाधव यांचा भाचा आहे असं सांगून गाडीवर लोगो लावून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा दणका. 3,000 रुपयांच्या दंडाची वसुली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.